रुद्र देहाय विद्महे मेकलकन्याय धीमही तन्नो रेवा प्रचोदयात। नर्मदा मैया की जय। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। मित्रांनो, आज तुमची एक बरीच जुनी फरमाईश आपण पूर्ण करणार आहोत। मला खूप आनंद वाटतोय। तुम्ही बऱ्याच वेळेला मला कोणी कोणी लिहिलेलं आहे की सुषमाताईंना संबोधन करायला सांगा, असं अधूनमधून कोणाकोणाचे कमेंट्स येत असतात। तर मग काय झालं की मैया मीट जी झाली आपली 6 जून 2021 रविवारी सकाळी, त्या दिवशी ऑडियन्सनी खूप आग्रह केल्यामुळे, विशेष करून शेखर भाऊंनी खूप आग्रह केल्यामुळे मग सुषमा थोडंसं बोलली। कशाबद्दल बोलली? तर ती आत्ता रिसेंटली एक परिक्रमा करून आले। डिसेंबरच्या 1 तारखेला ती निघाली आणि तिची अर्थात ही दुसरी परिक्रमा होती। एक ती आपली ज्याच्याबद्दल सध्या आपण बोलतो आहोत तीच परिक्रमा, आणि त्याच्यानंतर ती आत्ता परत जाऊन आली। तर त्या परिक्रमेबद्दल तिने एक छोट्या 2 घटना सांगितल्या, तर त्यानिमित्ताने ती आता तुमच्या समोर येते आहे। तर मैया मीटमध्ये ती जी बोललेली आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला सादर करीत आहे। तर तुम्ही श्रवण करावा आणि आपला अभिप्राय नोंदवावा। सगळी मैयाजींचीच लीला आहे। ओम नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा, असं आपण म्हणू। आणि आता आपण ओवर टू सुषमा फॉर वृत्तांत। ती सांगेल, तिच्याच शब्दातून तुम्ही ऐका। नर्मदे हर। मैया मीट 6 जून 2021 सुषमाला ऑडियन्सकडनं बराच आग्रह झाला की तुम्ही आपल्या परिक्रमेचे वृत्तांत कथन करा, त्यामुळे मग तिने अनुभव कथन केले, ते आता तुमच्या समोर येत आहे। आंघोळी करणे, पूजा करणे, जे नाश्ता चहा ह्या सगळ्या गोष्टी सिमिलर आहे, म्हणजे सगळीकडे सेम आहे, फक्त कुठे आधी मिळतं कुठे नंतर मिळतं, कधी काळा चहा मिळतो कधी पांढरा चहा म्हणजे दूध घातलेला मिळतो, जेवणामध्ये सुद्धा वेगळे वेगळे प्रकार वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मिळतात, पण ती आपल्याला कोणाला उपाशी राहू देत नाही हे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे त्याचबद्दल परत बोलणं हे काही मला योग्य वाटत नाही। आता मी तुम्हाला फक्त 2 विषयांवर बोलणार आहे। एक म्हणजे भालोतला दत्त जयंतीच्या दिवशी आमचं पोहोचणं। तर आम्ही निघालो, जवळजवळ 32 किलोमीटर अलीकडे होतो आणि त्या दिवशी आम्ही 10 जण एकत्र होतो। मैयाची परिक्रमा करताना मैयाची एक कृपा आपल्यावर नेहमी असते की जेव्हा जेव्हा ज्या ज्या व्यक्तीची आपल्याला आवश्यकता असेल ती ती व्यक्ती आपल्या सहवासात आपोआप येते, म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी काहीच प्रयत्न करावे लागत नाही, ती व्यक्ती आपल्या सोबत येते, आपल्या बरोबर चालते, वेळ आली तिची गरज संपली की ती वेगळी सुद्धा होऊन जाते, हे सगळं तिचं प्लॅनिंग आहे। म्हणजे आपण असं म्हणू की मी केलं तर इथे अहंभाव सगळा नष्ट झालेला असतो, कारण आपण ठरवलेलं काहीच होत नाही, त्यामुळे अहंभाव ती सगळ्यात आधी आपला नष्ट करते परिक्रमेमध्ये। आणि आम्ही पण ठरवलं होतं की दत्त जयंतीला आम्हाला भालोदला पोहोचायचं आहे। आता भालोदबद्दल आपल्या लोकांना थोडीशी माहिती ह्यांनी पण दिली असेल आणि दिलीच आहे, म्हणजे तर भालोदला प्रतापे महाराज आणि प्रतापे महाराजांना मिळालेले
ही कहाणी सुद्धा सर्व विदितच आहे, पण त्या दिवशी 30 किलोमीटर राहिले होते आणि सगळे दत्त भक्त, सगळे आम्ही नाशिकचे होतो, नाशिक पुणे कोणी इंदोरचे होते, असे 10 जणांचा ग्रुप झाला होता आणि सगळ्यांनी ठरवलं की आपण दत्तजयंतीला भालोदला पोचायचं. हे सगळ्यांना माहिती होतं की दत्तजयंतीचा उत्सव संध्याकाळी असतो, म्हणजे आमच्याजवळ पूर्ण दिवस होता, त्यामुळे आम्ही ठरवलं की दत्तजयंती संध्याकाळी साजरी होण्याच्या आधी आपण तिथे पोचलं पाहिजे. आणि मग आम्ही चालायला सुरुवात केली. जवळजवळ 32 किलोमीटरचा प्रवास आम्ही त्या दिवशी केला असेल आणि संध्याकाळी 5:30 आम्ही तिथे पोचलो. मणिनागेश्वरसुद्धा आम्ही त्या दिवशी पाहिलं नाही मुद्दाम, कारण त्या वाटेला गेलो असतो तर आम्ही इथे पोचू शकलो नसतो. भालोदला गेलो तर एवढी विशाल गर्दी, सगळे परिक्रमावासी आणि दत्तजयंतीला येणारे लोक, सगळा पंडाल भरलेला होता, महाराजांचा अख्खा आश्रम भरलेला होता प्रतापे महाराजांचा. आणि आम्हाला ही भीती होती की कोरोनामुळे बहुतेक आश्रम पुढे सगळीकडे बंद बंद होतात तर ते आम्हाला येऊ देतील का, पण आम्ही दत्ताच्या भरोशावर आणि मैयाच्या भरोशावर तिथे पोचलो आणि मैयाची एवढी कृपा की त्यांनी आम्हाला, प्रतापे महाराज लगेच आले भेटायला, त्यांनी आम्हाला आमची राहायची सोय केली आणि म्हणाले लवकर तयार व्हा, संध्याकाळचा दत्तयाग सुरू होतोय आणि दत्तजन्माचा कार्यक्रम आहे. दत्तयागाची पूर्णाहुती झाली आणि दत्तजन्माचा कार्यक्रम सुरू झाला. आणि दुसरं, त्या दिवशी एक अजून छान कार्यक्रम होता, त्यांचा जन्मदिवस पण होता, प्रतापे महाराजांचा वाढदिवस आहे त्याच दिवशी, त्यामुळे दत्ताला पाळण्यात घालणं, त्याचे सगळे सोपस, म्हणजे इतके सुंदर विधी झाले सगळे. आणि त्या दिवशी भगरे गुरुजी आले होते, भगरे गुरुजींना सगळे ओळखतात, जी मराठीवर ते हे देतात, भविष्य कथन करतात, तर भगरे गुरुजी प्रतापे महाराजांच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतात. तिथे जे काय होतं त्या, म्हणजे जितके धार्मिक कार्यक्रम असतात त्या सगळ्या कार्यक्रमांना भगरे गुरुजी हजर असतात. तर दत्त जयंतीच्या दिवशी पण भगरे गुरुजी होते आणि त्यांच्या हस्ते सगळे कार्यक्रम तिथे झाले. दत्त जन्म झाला, पाळणा होता, पाळणा म्हटला सगळ्यांनी, खूप सुंदर कार्यक्रम झाला. आणि म्हणजे आम्हाला त्या दिवशी दत्तजयंतीचा कार्यक्रम खूप सुंदर बघायला मिळाला. मागच्या परिक्रमेमध्ये एक हे सांगते फरक, मागच्या परिक्रमेमध्ये मी आणि हे जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्ही बांद्रा भानला होतो दत्तजयंतीला, आणि बांद्रा भानला आम्हाला दत्तजयंतीचा कुठलाच कार्यक्रम अटेंड करायला मिळाला नाही, इवन दत्त मंदिरसुद्धा तिथे नव्हतं. पण एवढंच झालं की उपास करतो आपण दत्तजयंतीला, त्यामुळे आम्ही तिथे सगळीकडे उपासाचे पदार्थ, आता उपास करायचा म्हणजे काहीतरी तर हवं खायला म्हणून आम्ही सगळीकडे शोधत होतो, फक्त दाणे मिळाले होते त्या दिवशी. आणि ह्या परिक्रमेमध्ये दत्तजयंतीला सगळा सागर संगीत आम्हाला लाभ मिळाला, ते सुद्धा प्रतापे महाराजांच्या उपस्थितीत, म्हणजे हे मी अगदी विसरू शकत नाही. आणि दुसरी घटना तुम्हाला सांगायची म्हणजे अशी की नर्मदा जयंती, तर हे दोन फरक मी मला प्रकर्षाने जाणवले त्या परिक्रमेत आणि ह्या परिक्रमेत, की नर्मदा जयंतीला मागच्या परिक्रमेत आम्ही गरुडेश्वरला होतो, पण गरुडेश्वरला ही दत्त महाराजांची पूजा आरती ते जे रेग्युलर त्यांच्या इथे होतं तेच होत होतं, किंवा महाराजांची वासुदेवानंद सरस्वतींची समाधी मंदिरात जी आरती हे होतात पूजा ते सगळं होतं रेग्युलर म्हणजे, पण मैयाची आरती किंवा मैयाचं असं काही गरुडेश्वरला सुद्धा त्यावेळेस झालं नाही. परिक्रमेला जे परिक्रमावासी जे आले होते त्यांनीच मिळून तिथे आरती केली, पूजा केली मैयाची, पण संस्थानाकडून काही नव्हतं. ह्या वेळेला आम्ही नर्मदा जयंतीला आम्ही येणार होतो भारकच्छला. एवढा सुंदर घाट, प्रत्येक पायरी वेगळ्या वेगळ्या रंगाने रंगवलेली आणि असं वाटत होतं जाणून काही इंद्रधनुष्य आहे प्रत्येक पायरीवर मागे वळून पाहिला. आणि समोर मैयाचं इतकं सुंदर दृश्य की ती अशी गोलाकार तिथे राहती आहे, चंद्राकृती झाली आहे तिथे, आणि ती इतकी सुंदर दिसत होती मैया. आणि त्या दिवशी मैयेची आरती झाली तिथे, आरती दिवसभर कार्यक्रम चालले, दिवसभर त्या दिवशी कार्यक्रम होते, भंडारा होता, रामनामाचा अखंड जाप चाललेला होता.
वचन चाललेली होती आणि रात्री तिथल्या मुली डोक्यावर कलश घेऊन सगळ्या पूर्ण गावातनं त्यांनी हे काढली, फेरी काढली. मैयाला प्रत्येक जणींच्या हातात कलश होता, डोक्यावर सगळ्या ठेवून छान छान साड्या वस्त्र परिधान करून सगळ्या गावातनं त्यांची मिरवणूक निघाली आणि खूप सुंदर खूप छान त्यांनी आणि ती मिरवणूक सरळ मैयापर्यंत गेली आणि मग तिथे त्यांनी मोठं शिवलिंग बनवलं होतं. हे सगळं त्या आश्रमाकडून होतं. विशेष सांगायचं म्हणजे परिक्रमावासी तिथे परिक्रमावासीच होते, त्यांनी काही नव्हतं केलं तिथे. आणि तिथे त्यांनी म्हणजे आश्रमाकडून मोठा भव्य समारंभ होता. मोठ तसे तुम्ही गंगेची आरती बघितली असेल हरिद्वारची, कदाचित मोठे मोठे हे आरतीचे हे घेऊन तबक घेऊन त्यांनी तिथे आरती केली आणि रात्री पूर्ण मैयामध्ये दिवेच दिवे, सगळ्यांनी दिवे सोडले होते तिथे. ज्याला मिळेल त्यांनी मोठ्या मोठ्या आपले ह्याचे डबे असतात ना, ड्रेसेस जे येतात त्याचे मोठे डबे पुठ्ठ्याचे, त्याच्यामध्ये सगळ्यांनी दिवे घेऊन घेऊन लावले आणि सोडले. पूर्ण मैयामध्ये सगळीकडे प्रकाशच प्रकाश होता. बाहेर अंधकार होता पण मैया पूर्ण प्रकाशवान होती. इतकं सुंदर दृश्य पाहायला मिळालं. तर हे दोन जे प्रसंग मला जाणवले की ह्या परिक्रमेत मला खूप आवडले ते की मैया मैयाचं रूप आपल्या मनामध्ये भरलेलंच आहे सर्वत पूर्ण. ती सूक्ष्म रूपात स्थूल रूपात आपल्याला दिसते, स्थूल रूपात तिथे दिसते, सूक्ष्म रूपात ती नेहमी आपल्या मनात असते. पण तिथे जे ते आम्ही तिचं रूप बघितलं त्या दिवशी ते खूपच अप्रतिम होतं. आणि मैयाच्या बद्दल काय सांगू तुम्हाला, रस्त्यामध्ये कुठेही काहीही त्रास नाही, काही नाही. घरी आल्यानंतर आपण एवढे ऐशो आरामात राहत असतो आणि तिथे त्या त्या ह्याच्यामध्ये बघितलं जर त्याची तुलना केली तर आपण तिथे भयंकर कष्टात असतो असं बघितलं तर, पण मन म्हणाल तर इतकं आनंदित असतं की तिथे आपण चालतोय इतक्या इतक्या किलोमीटर चालतोय, झोपतोय कुठे, खातोय कसे, इवन प्रातर्विधीपासून सगळे आपल्याला तिथे हे बाहेरच करावं लागतंय आणि सगळं त्याच्या तुलनेत घरी आपण खूप ऐशो आरामात असतो. सगळ्या गोष्टी आपल्या जागच्या जागी असतात, आपल्याला हवं ते आपल्याला लगेच मिळतं. पण तरी सुद्धा मनाचा जो आनंद आहे तो मैयाच्या थटावर आपण विसरू शकत नाही आणि असं वाटतं की परत तिथेच जाऊन राहावं आणि तिच्या सान्निध्यातच, म्हणजे घरीवरूनच येतं. जेव्हा जेव्हा तिचं नाव तिचं स्मरण होतं तेव्हा तेव्हा मन भरून येतं. असं वाटतं तू लवकर बोलव, परत बोलव.